मृत्यू एक अटळ वास्तव, कोणत्या ना कोणत्या रूपात तो सगळ्यांना गाठतोच. अशा मृत्यूच्या घटनांचा कोलाज आम्ही या बुलेटिनमध्ये मांडणार आहोत. सुरुवात करूया जाबाज पोलीस अधिकारी हिमांशु रॉय यांच्या आत्महत्येच्या बातमीनं. संदर्भातली महत्वाची बातमी, कर्करोगाला कंटाळून त्यांनी मृत्यूला कवटाळला. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत हिमांशु रॉय यांनी असा उल्लेख केला आहे. नैराश्यातून हिमांशु रॉय यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. मुंबई पोलिसांनी या संदर्भात ही महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. रॉय यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून. सचिन, हिमांशु रॉय यांच्या आत्महत्येनं पोलीस दलासह सगळीकडेच खळबळ उडालेली आहे, हळहळ व्यक्त केली जाते आणि आता त्यांच्याबद्दलची ही माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. काय अधिक माहिती आहे? नक्कीच, आता मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की हिमांशु रॉय यांनी सुसाईड नोट लिहिलेली होती. एका पानावरती दोन लाईनची सुसाईड नोट असून त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मी नैराश्यातून आत्महत्या करतो आणि याला कोणालाही जबाबदार धरू नये अशा असे याची ही सुसाईड नोट जी आहे ती इकडे पोलिसांना मिळालेली आहे. आज सकाळी 12:40 आसपास हिमांशु रॉय यांनी स्वतःच्या खासगी रिव्हॉल्व्हरमधून स्वतःला गोळी झाडून घेतली. ते मंत्रालयाजवळील असलेल्या शासकीय निवासात राहत होते. त्या निवासस्थानात ज्या वेळेला त्यांनी गोळी झाडली त्यावेळेला त्यांची पत्नी होती, सोबत 4 ते 5 नोकर देखील होते. आणि असं असताना बेडरूममध्ये जेव्हा ते एकटे होते तेव्हा त्यांनी स्वतःला गोळी घातली. गोळीचा आवाज होताच त्यांची पत्नी आणि जे इतर नोकर होते ते आले आणि त्यांनी तात्काळ त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र तिथे त्यांना डेथ बिफोर ऍडमिशन जे होतं ते घोषित करण्यात आलं. सध्या मुंबईच्या जीटी हॉस्पिटलमध्ये हिमांशु रॉय यांचं पोस्टमार्टम जे आहे ते सुरू आहे. तिकडे जीटी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि जे जे रुग्णालयातील डॉक्टर आहेत ते त्यांचं पोस्टमार्टम करतात. धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.